नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्वाची योजना असून या योजनेमार्फत बांधकाम कामगार यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जातो. त्याचबरोबर मित्रांनो, बांधकाम कामगार यांना सेफ्टी किट, आता गृहोपयोगी संच, त्याचबरोबर 5,000 रुपये मदत मिळणार आहे. तर मित्रांनो, ही मदत कशी मिळणार, यासाठी अर्ज कसा करायचा, त्याचबरोबर मित्रांनो, आता सध्या आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे या योजनेचा लाभ मिळणार किंवा नाही मिळणार, मित्रांनो, ए टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहावे म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकॉन मित्रांनो प्रेस करायचे आहे. तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्वाची योजना असून या योजनेमार्फत गृहोपयोगी संच कसा मिळणार किंवा यासाठी आपल्याला काय पैसे वगैरे द्यावे लागतील का, त्याचबरोबर 5,000 रुपये आपल्याला कशी मिळतात, चला पाहूया सविस्तर माहिती. तर मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्र बांधकाम कामगार ही योजना सुरू केली आहे आणि ही योजना आता सध्या तरी एकदम सुव्यवस्थितपणे सुरू आहे. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळत राहावा म्हणून मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही अद्यापही बांधकाम कामगार योजनेची मित्रांनो नोंदणी जर केली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. महाराष्ट्र सरकारने 18 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे पोर्टल सुरू करण्यात आला असून या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र बांधकाम विभागातील सर्व बांधकाम कामगारांना लाभ दिला जातो. हे पोर्टल बांधकाम विभागाने विशेषतः कामगारांसाठी विकसित केले आहे. बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत राज्यातील कष्टकरी नागरिकांना 2,000 रुपयापासून ते 5,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. मित्रांनो, याशिवाय महा BOC WW या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील कामगारांना इतर सुविधांचा लाभही मिळणार आहे. त्याचबरोबर बांधकाम कामगार योजना राज्यात अनेक नावांनी सुद्धा ओळखल्या जाते, जसे की कामगार सहाय्य योजना, त्याचबरोबर बांधकाम कामगार योजना, महाराष्ट्र कोरोना सहाय्य योजना, तसेच बांधकाम कामगार योजना इत्यादी. कोरोना महामारीमुळे बाधित झालेल्या कामगारांना शासनाकडून या योजनेअंतर्गत लाभ दिला आहे. त्याचबरोबर राज्यातील 12 लाख बांधकाम कामगारांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही बांधकाम कामगारांना त्यांना MHABOC.IN या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन स्वतःची नोंदणी करायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे बांधकाम कामगार यांना गृहोपयोगी संच, त्याचबरोबर 5,000 रुपये अनुदान मिळणार आहे. तर या योजनेचं नाव बांधकाम कामगार योजना असून योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. या पोर्टलचं नाव MHABOC.W आहे. त्याचबरोबर हा विभाग महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हा विभाग आहे. तर यासाठी लाभार्थी महाराष्ट्र बांधकाम कामगार असणार आहे. त्यानंतर वस्तुनिष्ठ कामगारांना अधिक मदत मिळते, त्याचा फायदा 5,000 रुपये व भांडी संच आता मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ही फक्त महाराष्ट्रातील राज्यातील जे बांधकाम मजूर आहे त्यांच्यासाठी योजना सुरू केली आहे. तर मित्रांनो, ही अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून या योजनेची लिंक जी आहे, लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती मिळू शकता. तर मित्रांनो, कोणकोणते बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र असणार आहेत, तर इमारती, रस्ते, रेल्वे, ट्रॉमवे, एअरफील्ड अशा प्रकारे हे संपूर्ण जे बांधकाम कामगार असणार आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आतापर्यंत पेटी म्हणजे सेफ्टी किट बांधकाम कामगारांना मिळाली होती, परंतु आता बांधकाम कामगार यांना सेफ्टी किट तर सोडाच गृहोपयोग संच आणि 2,000 ते 5,000 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला थोडी अजून वाट पाहावी लागणार आहे, कारण की आता सध्या नुकतीच आचारसंहिता सुरू झाली असून या योजनेला अद्याप थोडा वेळ लागू शकतो. तत्पूर्वी मित्रांनो, असेच व्हिडिओ तुम्हाला मिळावे, प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहावा म्हणून चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करायचं आहे.